तुमचा सर्वांचा अग्री कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कोलंबी चाइनीज. त्यासाठी सर्वात प्रथम आपण बासमती राईस घेतला आहे आणि कोलंबी राईस साठी लागणारे साहित्य म्हणजे शिमला मिरची, उलपात, अद्रक, लसूण, मिरची, रेड चिली सॉस, सोया सॉस. कोलंबीला मॅरिनेट करण्यासाठी आपण कोलंबी घेतली आहे, मक्याचा पीठ, मैद्याचा पीठ, अंडा, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे. आता आपण त्यात मसाला टाकूया, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया, त्यानंतर सोया सॉस टाकूया. आता याला आपण मिक्स करून घेऊया. आता आपण यात पाणी ऍड करूया. आता आपण याला मिक्स करून घेतला आहे. आता आपण यात कोळंबी टाकून घेऊया. आता आपण अर्धा तास याला मॅरिनेट करून ठेवूया. कोलंबीला अर्धा तास झालेला आहे. आता आपण ही कोलंबी तळून घेऊया. आता आपण कोलंबी तळून घेतली आहे आणि तिचे बारीक बारीक काप करून घेतले आहे. आपण एक कढई घेतली आहे आणि त्यात तेल टाकलं आहे. आता आपण अद्रक लसूण टाकूया, त्यानंतर मिरच्या टाकूया, आता आपण कांदा टाकूया, आपला कोलंबी चायनीज झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा.